राष्ट्रीय महामार्गावर सातत्यानं अपघात होत असून यात अनेक निष्पाप नागरिकांचा बळी जातोय. परंतु या अपघाताच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आतापर्यंत कोणत्याच ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळं या बेजबाबदार प्राधिकरणाचा निश्चित करण्यासाठी खडकवासला शिवसेनेचे विभाग प्रमुख निलेश गिरमे यांच्या नेतृत्वाखाली वारजे येथील कार्यालयावर जन आक्रोश आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्राधिकरणाकडून तात्काळ उपाययोजना न केल्यास अधिकाऱ्यांना काळे फासून मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा निलेश गिरमे यांनी दिला आहे. यावेळी विजय कनसे, निलेश पोळ, वैभव थोपटे, लोकेश राठोड, आदित्य वाघमारे, शुभम देशभरतार, गौरव देशभरतार, सार्थक जाधव, आकाश चव्हाण आदी उपस्थित होते.